सोलापूरकरांसाठी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पासपोर्ट कार्यालयाचं उद्घाटन शनिवारी होणार असल्याची माहिती कार्यालयाचे क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी अतुल गोत्सुर्वे यांनी दिली आहे. सिद्धेश्वर मंदिरालगत असणाऱ्या रिपन हॉलच्या इमारतीमध्ये क्षेत्रीय लघु पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. तत्पूर्वी सोलापूर नगरीच्या महापौर शोभा बनशेटी यांनी बुधवारी पासपोर्ट कार्यालयास भेट देऊन पासपोर्ट कार्यालयाची पाहणी केली. यावेळी पुणे पासपोर्ट क्षेत्रीय कार्यालय अधिकारी अतुल गोत्सुर्वे यांनी संपूर्ण कार्यालयीन कामकाजाची माहिती दिली. नव्यानं सोलापूर शहरात लघु क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयाची सुरुवात झाल्यानं सोलापूर शहर जिल्ह्यातील नागरिकांना याचा नक्कीच फायदा होणार असून नागरिकांनी या कार्यालयाचा अधिकाधिक लाभ घ्यावा असं आवाहन महापौर शोभा बनशेट्टी यांनी इन सोलापूर न्यूजचे बोलताना केलं. 25 तारखेला आपल्या सोलापूर शहरातले पासपोर्ट ऑफिस सुरुवात होणार आहे आणि त्यापूर्वी मी या ठिकाणी पासपोर्ट ऑफिसला जे अधिकारी आहेत गोत्सुर्वे यांच्या बरोबर मी आज ठिकाणी पूर्ण परिसर व्हिजिट केले. कुठल्याही कमी राहता नाही म्हणून ते एक जबाबदारी घेऊन या ठिकाणी हा पाहणी करण्यात आलं. पण कुठल्याही अडचण नाही, खूप सुंदरपणाने हा या ठिकाणी पासपोर्ट उभा राहिलेला आहे. आणि मला असं वाटतं की स्मार्ट सिटी म्हणता म्हणता एक पाऊल पुढं असं म्हणतो ना, तसा हा पासपोर्टच्या माध्यमातून जे ऑफिस उभारले सोलापूर शहराला, आपण हा स्मार्ट सिटीकडे आपण जात असताना हा मोठा सोलापूर शहरात पासपोर्ट ऑफिस 29 तारखेला ओपन होणार आहे सर्वांना. शनिवारी केंद्रीय राज्यमंत्री विजय कुमार सिंग यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सोलापूर येथील पासपोर्ट कार्यालयाचं उद्घाटन होणार असून मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्याचं कार्यालयाचे क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी अतुल गोत्सुर्वे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं. आपल्या सोलापूर शहरात आणि जिल्ह्यात पासपोर्ट सेवा लघु केंद्राचे उद्घाटन 29 तारखेला होणार आहे. जनरल व्ही के सिंग जे भारत सरकारचे राज्यमंत्री आहेत विदेश मंत्रालयाचे, ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा याचं उद्घाटन करणार आहेत. आनंद वाटतो की भारत सरकारच्या विदेश मंत्रालयाने दारोदारी म्हणजे पासपोर्ट आपल्या दारी या योजनेच्या या संकल्पनेनुसार पासपोर्ट सेवा लघु केंद्र सोलापूरसाठी दिलेलं आहे आणि मला विश्वास आहे की हा उद्घाटनाचा कार्यक्रम अतिशय यशस्वी होईल आणि सोलापूरच्या जनतेला आणि परिसरातील इतर जिल्ह्यातील जनतेला पण पासपोर्टचा काढायचा कमी श्रमात कमी पैशात कमी वेळात त्यांना पासपोर्ट मिळेल आणि त्यांचा एकंदरीत स्वतःचा विकास आपल्या जिल्ह्याचा विकास राज्याचा विकास आणि देशाचा विकास होईल. यावेळी पासपोर्ट कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्यासह मल्लीनाथ सकट आदी मान्यवरांची उपस्थिती होती.